महाराष्ट्र में जारी लाउडस्पीकर विवाद के बीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यानी कि एमएनएस प्रमुख राज ठाकरे ने औरंगाबाद के सांस्कृतिक मैदान में एक रैली की। शहर में लगी धारा 144 के बीच 16 शर्तों के साथ औरंगाबाद पुलिस ने इस सभा की मंजूरी दी। पुलिस ने 15,000 लोगों की मौजूदगी की मंजूरी दी थी, लेकिन रैली में 50,000 से ज्यादा लोग पहुंचे। सारे महाराष्ट्र का ध्यान कल औरंगाबाद में आयोजित मनसे की सभा की ओर था। करीब 1.5 घंटे देरी से पहुंचे राज ठाकरे को देखने के लिए होटल से रैली स्थल तक हजारों की संख्या में लोग सड़कों के दोनों ओर खड़े थे। राज ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण कर रैली शुरू की, लोगों को महाराष्ट्र दिवस की शुभकामनाएं दी। इसके बाद कहा, लाउडस्पीकर पर अजान होगी तो हनुमान चालीसा भी होगी, अगर वे नहीं माने तो हनुमान चालीसा दोगुनी आवाज से चलाई जाएगी। हम शांति चाहते हैं, विवाद नहीं। इसके बाद राज ने कहा, हमने मस्जिदों से लाउडस्पीकर हटाने के लिए 3 मई तक के लिए अल्टीमेटम दिया था, लेकिन 3 मई को ईद है, मैं इस उत्सव को खराब करना नहीं चाहता। हम सरकार से अनुरोध करते हैं कि वह हमारी मांग पूरी करे, नहीं तो 4 मई के बाद हम किसी की नहीं सुनेंगे। उसके बाहर भी हजारों लोग हैं। रैली से पहले शनिवार को 100 से अधिक गाड़ियों के काफिले के साथ राज औरंगाबाद पहुंचे। पुणे से औरंगाबाद जाने के रास्ते में राज संभाजी महाराज के स्मारक पर पहुंचे और श्रद्धांजलि अर्पित की थी। आपल्या घोषणा आपलं बोलणं हे जर थांबलं तर मला अनेक विषय आपल्याशी आज बोलता येतील। मी आता येत असताना बाहेर देखील आज अजून हजारो लोक आहेत बाहेर की त्यांना आतमध्ये येता येत नाही आहे, कारण आतमध्ये जागाच नाही आहे। आज सर्वप्रथम मी आपणा सर्वांना 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि बोलायला सुरुवात करतो। खरं सभा होणार नाही होणार, राज ठाकरेंनी सभा घ्यावी न घ्यावी, सभेला परवानगी मिळणार नाही मिळणार, करता हे बाय का ही गोष्ट केली मला अजूनपर्यंत समजलेली नाही। मी महाराष्ट्राच्या कुठच्याही कोपऱ्यामध्ये जरी मी समजा सभा घेतली असती तरी दूरदर्शनवरनं तुम्ही पाहिलंच असतात ना। मुंबईला गुढीपाडव्याच्या दिवशी एक सभा घेतली, त्याच्यानंतर त्या सभेनंतर बरेच जण बडबडायला लागले, मग त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून एक उत्तर सभा ठाण्यामध्ये घेतली। खरं तर 2 सभा मी घेतल्या, पण या 2 सभेवरती सभांवरती किती बोलतायत आणि मग ही ज्याला ठाण्याची सभा ज्याला झाली त्यावेळेला माझ्या दिलीप धोत्रेंनी मला फोन केला, बसतील बसतील शांत जागा नाही ऐकता येणार नाही त्यांना, आणि आमच्या दिलीप धोत्रेंनी फोन केला आणि दिलीप धोत्रेंनी सांगितलं की साहेब आपल्याकडे एक संभाजीनगरला आपण एक सभा घेऊया। आणि म्हटलं हा तर संभाजीनगर हा तर महाराष्ट्राचा मध्य, मग मी त्याला सांगितलं म्हटलं आपण एक संभाजीनगरला सभा घेऊ, म्हटलं मी तुला तारीख सांगतो नंतर। आता हा विषय फक्त संभाजीनगर पुरता मर्यादित नाही, माझ्या ह्याच्या पुढच्या सगळ्या सभा या सगळ्या मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहेत।
तसंच विदर्भातही जाणार आहे। आपल्या कोकणातही जाणार आहे, उत्तर महाराष्ट्रातही जाणार आहे, पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे। पण या सभांना आडकाठी आणून काहीच होणार नाही। मी कुठेही बोललो तरी ते लोकांपर्यंत पोहोचणारच आहे। मी कोंबडा झाकायचं ठरवलं तरी ते उगवायचं थोडी राहतं। सूर्य उगवतोच। पण आज या ऐतिहासिक संभाजीनगरमध्ये जी काय उरली सुरली जी काय आहे ती म्हटलं आता जरा संभाजीनगरमध्ये काढू। मला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, संभाजीनगरमध्ये शहराचा मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। 10-10 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं। सगळेच अडचणी आहेत, सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत। मला याची संपूर्ण कल्पना आहे। पण आजचे जे काही प्रमुख विषय आहेत या प्रमुख विषयांना धरून मी आज तुमच्याशी बोलणार आहे। आज या संभाजीनगरमध्ये खरं तर या संभाजीनगरचं ह्याचं मूळ नाव खडकी। आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच एक आमचा देवगिरीचा किल्ला आणि त्याच्या अगोदरची आमची पैठण मला असं वाटतं आजचा महाराष्ट्र दिन 1 मे आपण साजरा करताना पहिल्यांदा आपण थोडासा महाराष्ट्र नीट समजून घेणं गरजेचं आहे। कारण जर महाराष्ट्रच समजला नाही, मी त्या दिवशी म्हटलं ना ठाण्याच्या सभेमध्ये म्हटलं का कुठच्या सभेमध्ये म्हटलं पर्यंत आठवत नाही मला। पण जो जो समाज इतिहास विसरला त्याच्या पायाखालचा भूगोल सटकलेला आहे, त्याच्या पायाखालची जमीन सटकलेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की थोडासा इतिहास आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपण कोण आहोत, आपण महाराष्ट्राचे आहोत, आपण मराठी आहोत। या महाराष्ट्राने आजपर्यंत या देशाला काय काय दिलं। मुळात हा कधी देश असा नव्हता, ही भूमी होती एक। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.